मीटर मीटरमध्ये गडबड केलीये ती मिटवण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना सांगोला येथील वायरमन राहुल गंगणे यास रंगेहात पकडण्यात आलंय वीज चोरीच्या कारवाईत पन्नास हजार रुपये दंड न आकारण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना सांगोल्यात महावितरणच्या वायरमनला सोलापूर इथल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सापळा रचून रंगेहात पकडलं राहुल बिरबल गंगणे वयवर्ष तीस राहणार सांगोला असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी वायरमनचं नाव आहे ही कारवाई सांगोला शहरात करण्यात आली ही कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक पोलीस अंमलदार पकाले सन्नके पवार यांच्या पथकानं केली आहे